परिवार नियोजन के महत्व के बारे में जागरूकता पैदा करने के लिए 11 जुलाई को पूरे विश्व में जनसंख्या दिवस के रूप में मनाया जाता है। विश्व जनसंख्या दिवस के तहत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल समूह कार्यालय 2 कामगार कल्याण केंद्र खापरगेड़ा समूह स्तरीय कार्यक्रम खुशी दंपति सम्मान कार्यक्रम सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठौड़ और श्रम कल्याण अधिकारी छोटू जाधव के मार्गदर्शन में गुरुवार 11 जुलाई को प्रकाश नगर वसाहत सद्भावना मनोरंजन केंद्र 2 खापरखेड़ा में आयोजित किया गया। इस अवसर पर कार्यक्रम के अध्यक्ष बिजली केंद्र खापरखेड़ा के उप मुख्य अभियंता प्रवीण डोकड़े, मुख्य अतिथि राहुल बागड़े, विशिष्ट अतिथि के रूप में शंकर घुड़से, पुरुषोत्तम मानकर, सरपंच कुंदा चिखले, सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठौड़ उपस्थित थे, जिन्हें एक बेटी या एक बेटा व केवल 2 बच्चों वाले कविश्वर उकी बुटीबोरी, अनिल वैद्य जयताला, मुरलीधर राठी सामनेर, संजय जोगीकर खापरखेड़ा, नारायण बारकर खापरखेड़ा, ऐसे 5 जोड़ों को शॉल, स्मृति चिन्ह और 5,000 रुपए के चेक देकर सम्मानित किया गया। नमस्कार दर्शकों, इस वक्त मैं मौजूद हूँ खापरखेड़ा के उष्णक विद्युत केंद्र के प्रकाश नगर कॉलोनी के क्लब नंबर 2 में, जहाँ पे सुखी जोड़ियों का सत्कार समारंभ का जो है यहाँ पर कार्यक्रम रखा गया है। हमारे साथ कामगार कल्याण सहायुक्त राठौर साहब मौजूद है। साहब, क्या ये सब जानकारी दोगे ये कार्यक्रम के बारे में? नमस्कार, सर्वप्रथम आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन, या दिनाच्या तमाम कामगार आणि बंधू भगिनींना सर्वप्रथम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मी शुभेच्छा देतो। खरं तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा हा एक उपक्रम गेली अनेक वर्षापासून आम्ही राबवत आहोत। जगाची लोकसंख्या वाढलेली आहे, याला कुठेतरी एक आळा घालण्यासाठी म्हणून जी संकल्पना वारंवार शासन राबवतं, त्याचाच एक भाग म्हणून कामगार क्षेत्रात देखील याला हातभार मिळावा म्हणून कामगार कल्याण मंडळाच्या अनेक उपक्रमापैकी हा एक उपक्रम, हा एक कार्यक्रम मंडळाने गेली अनेक वर्षापासून हाती घेतलेला आहे। मला सांगायला अभिमान वाटेल की आज नागपूर शहरात 2 ठिकाणी, म्हणजे नागपूर सर्कल ऑफिस 1 आणि नागपूर सर्कल ऑफिस 2, नागपूर सर्कल ऑफिस 2 जो कार्यक्रम आहे तो आज या ठिकाणी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या आपल्या परिवारामध्ये होतो आहे, आणि इंदोरा ललित कला भवन जे शहरामध्ये आहे त्या ठिकाणी नागपूर गटकार्यालय 1 ते त्या ठिकाणी कार्यक्रम। एक साधारणतः नागपूर 1 जे क्षेत्र आहे त्या भागातले जे कामगार आहेत निवडक, ज्यांचा सत्कार आज केला जाणार आहे, त्यामध्ये तुमसर, भंडारा, गोंदिया, लाखनी, साकोली आणि इंदोरा हा पट्टा त्या भागात त्या कामगारांचा त्या ठिकाणी सत्कार होतो आहे। आणि आज या ठिकाणी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये साधारणतः कविश्वर उके जे KEC कंपनीत कामाला आहेत, त्यानंतर अनिलजी वैद्य पिक्स जैताळा कंपनीत कामाला आहेत, मुरलीधर राठी मास्क पेपर मिल या ठिकाणी कामाला आहेत, आणि संजय जोगेकर राजेश इंटरप्राइजेस खापरखेडा, आणि नारायणजी वारकर जे की आपल्याच ह्या परिवारात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात परंतु कंत्राटी म्हणून ते DR कन्स्ट्रक्शन मार्फत या ठिकाणी कामाला आहेत। मला अभिमान वाटेल की जगाच्या लोकसंख्येला आला घालण्यासाठी साधारणतः मंडळ जे उपक्रम राबवत आहेत त्यामध्ये ह्या सुखी जोडपांचा देखील हातभार कुठे ना कुठे आहे। आपण म्हणाल की सुखी जोडपं म्हणजे कुठलं? जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्त सुखी जोडप्यांचा हा सत्कार समारोह इथे घेतला गेला आहे। जागतिक लोकसंख्या पाहता जागतिक लोकसंख्या 8 अब्ज पर्यंत जागतिक लोकसंख्या पोहोचलेली आहे। त्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कुठंतरी हे जे सामूहिक जोडपं आहे, ज्या 2 मुलीवर किंवा 1 मुलीवर ऑपरेशन करून त्याच्यात सहयोग करत आहे, आणि निश्चितच जागतिक लोकसंख्येमध्ये सर्वप्रथम चीनचा नंबर पहिला लागतो आणि त्याच्या पाठोपाठ 2 नंबर भारताचा लागतो। हा नंबर आपला कसा कमी होणार, शेवटी जाणार, कमीत कमी होणार, लोकसंख्याला कसा आळा घालणार, त्यासाठी हा कार्यक्रम। NBC News के लिए खापरखेड़ा से मयूर तिरपुड़ी की रिपोर्ट।